यानंतर मुंबईतली एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. मुंबईमध्ये इमारतीचा भाग कोसळलेला आहे. ग्रँड रोड परिसरातल्या इमारतीचा हा भाग कोसळला. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरची भिंत कोसळली आहे आणि सुदैवानं मोठी दुर्घटना जी आहे ती यामध्ये टळलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण आता मुंबईमध्ये आज सकाळपासूनच पाऊस पडताना पाहायला मिळतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर ग्रँड रोड परिसरातील इमारतीचा भाग कोसळला आहे. पहिल्या मजल्यावरील इमारतीची भिंत कोसळलेली आहे आणि सुदैवाची बाब म्हणजे कोणतीही मोठी दुर्घटना यामध्ये झालेली नाही आहे. आज सकाळपासूनच राज्यभरामध्ये पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळतोय. राज्यभरातल्या विविध भागामध्ये मोठा पाऊस लागलेला पाहायला मिळतोय. चंद्रपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. चंद्रपूरमध्ये दमदार पावसामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय. तर अकोल्यामध्ये सुद्धा रात्री मुसळधार पावसाला रात्रीपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे रस्त्यावरच्या अनेक भागांमध्ये पाणी जे सखल रस्ते आहेत तिथं पाणी साचलं आहे. ठिकठिकाणी रस्त्यांची कामं लॉकडाऊनमुळे खोळंबली असल्यानं रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय. तर बुलढाण्याच्या शेगाव शहर असेल किंवा परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला. यामुळे अनेक भागात पावसाचं पाणी शिरलंय. त्यामुळे लोकांची मोठी तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.